सर्वप्रथम जय शिवराय। मित्रांनो, आज आपण आलो आहेत तुळापूर। मित्रांनो, तुळापूर तुम्हाला माहितीच असेल, पुण्याजवळून साधारण एक 15 म्हणजे पुण्यापासून 30 आणि PCMCपासून एक 18-19 किलोमीटरवर तुळापूर आहे। तर मित्रांनो, तुळापूरला तुम्हाला माहितीच असेल की आपले जे दैवत आहेत छत्रपती संभाजी महाराज यांची इथं हत्या करण्यात आली होती, तर त्याचे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत। आणि मित्रांनो, मागच्या वर्षी मी एक व्हिडिओ टाकला होता, शिवशंभू तीर्थ तुळापूर। पण आतमध्ये कसं तुम्ही पाहू शकता, ही नदी आहे ना, नदी, या नदीमध्ये तुम्हाला यायला रस्ता नाही आहे। तर मित्रांनो, तुम्ही ना कधी आले ना शिवशंभू तीर्थ तुळापूर, तर हे तुम्हाला दिसतंय मागच्या साईडचं, हे बरेच लोकांना अपरिचित आहे। शिवशंभू तीर्थ तुळापूर याचा अर्थ काय झाला किंवा हे समोर दिसतंय याचं इतिहास काय? तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की धर्मवीरगड इथं संभाजी महाराजांना अतिशय चुकीच्या पद्धतीने तिथं फसून म्हणजे पकडून तिथं नेण्यात आलं होतं आणि तिथं त्यांना भरपूर हाल करण्यात आले होते। तर मित्रांनो, औरंगजेबाने याने संभाजी महाराजांना इथं तुळापूरला आणलं, वडू तुळापूर इथं पुण्यात आणलं। आणि ही जी जागा आहे ना, हिचा इतिहास काय आहे माहिती आहे का, की या जागात त्यांची सभा इथं असायची मुघलांची। तर तिथं असं लिहिलं गेलं आहे खाली, छत्रपती संभाजी भोसले यांना औरंगजेबाने मौलवींच्या मुखातून त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी, तर औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराज यांना मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी या जागेवर मौलवींची सभा घेऊन त्यांच्या तोंडातून वधवून घेतलं होतं। तर मित्रांनो, ही जी जागा आहे, तर तुम्हाला मी तर लिहिलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो। हे बघा, तुम्ही पाहू शकता इथं काय लिहिलं आहे बघा, छत्रपती संभाजी महाराज भोसले यांना औरंगजेबाने मौलवींच्या मुखातून त्यांचा वध करावा अशी घोषणा करून घेतलेली ही ती जागा आहे। तर मित्रांनो, बऱ्याच लोकांनी याचे व्हिडिओ फार म्हणू शकाल की नाही, जे मी आणि माझा मित्र आम्ही पहिल्या दिवशी याचा व्हिडिओ शूट केला होता आणि लोकांना ही जागा पोहोचवली होती। आणि मित्रांनो, ही जी जागा आहे हे तुम्हाला समोर दिसतंय मित्रांनो, हे तुळापूर फक्त एक नदी क्रॉस आहे म्हणून तिकडून यायला रस्ता नाही आहे, तुम्ही येऊ पण शकत नाही, नदीला पाणी असतं भरपूर। तर तिथं त्रिवेणी संगम आहे। तर मित्रांनो, ही ती जागा इतिहास या जागेला, आणि ही जागा तुम्ही मडकडमधून येऊ शकता, बघू शकता। ही जी जागा आहे हिचा हा एक इतिहास आहे। आणि इथं तुम्हाला दिसतं आहे का, इथं मी बरंच काहीतरी अवशेष आहे जवळजवळ, आता की तर थोडंसं बाबाईंचं साम्राज्य झालेलं आहे, थोडं गवत वगैरे वाढलेलं आहे, म्हणून बराचसा इतिहास म्हणजे जेवढं शक्य तेवढं मी तुम्हाला दाखवलेलं आहे। पण ही जी जागा आहे हिचा फार मोठा इतिहास या जागेचा, तर बरीच लोकांना या जागेबद्दल काही माहीत नसतं आणि सहसा कोणी येत पण नाही या साईड जागेला।
चा औषध ची पडझड झालेली आहे। इथं या साईडला काहीतरी खड्डे आहे, थोडे थोडे बाबू आहेत आणि या साईडला थोडं तडे गेलेले आहेत। बरेच वर्षे झाली त्याला या घटनेला, म्हणून इथं अवशेष हे जमतेम राहिलेले आहे। तर मित्रांनो, हे तुम्हाला दिसते का त्या साईडला ते नदीचं, तुम्हाला सॉरी काहीतरी म्हणजे असं एक दिसत असेल त्या साईडला, तो हा पूर आहे। मित्रांनो, ही ती जागा, तर मित्रांनो ही तुम्हाला माझ्या मागच्या साईडला दिसत असेल ती ही जागा, आणि तिचा इतिहास मी बऱ्यापैकी तुम्हाला मी एक सांगितलेला आहे की अशा काही घटना घडलेल्या आहेत। तर या ती हिस्टोरिकल आपण म्हणू ऐतिहासिक ही जागा आहे, तर हिचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता। बघू शकता तुम्ही, तर चला तर मित्रांनो, कसा वाटला माझा हा व्हिडिओ? कारण मी असं ऐतिहासिक जागांचं लोकांपर्यंत माहिती पोचवत असतो, तर मित्रांनो ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचवा। कारण ऐतिहासिक असेच बरेच व्हिडिओ, अपरिचित जागा, त्याचे व्हिडिओ मी टाकणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून। तर मित्रांनो, घेतो तुमचा निरोप, जय शिवराय।